घरामध्येच मी ग्रो केला आहे पुदिना. आपण त्याचा वापर करूनच पुदिन्याची मस्त चटणी बनवणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. पुदिन्यामध्ये असलेले फायबर आणि मॅग्नेशियम याच्यामुळे हाडे मजबूत होतात. पुदिना हा सौंदर्य वाढवण्यासाठी पण चांगला उत्तम प्रकार आहे आणि पोटासंबंधीचे आजार पण बरे होतात. आता आपण रेसिपीला सुरुवात करतो आहे. एक मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे मी. त्यामध्ये मी शेंगदाणे भाजले, त्याची सालं काढली आहेत आणि 3 चमचे आपले शेंगदाणे मी घेतलेले आहेत. 2 ते 3 चमचे तुम्ही शेंगदाणे घ्यायचेत, त्याची भाजून सालं काढलेली आहेत मी. आणि 1 मिरची बारीक चिरली आहे, 4 लसूण पाकळ्या आणि 1/2 चमचा जिरं असं आपण याच्यातमध्ये घेतो आहे. हे आपण पहिलं वाटून घेणार आहोत. बारीक करायचं आहे एकदम. त्याच्यामध्ये 1 चमचा साखरही टाकते आहे मी. आपण हे वाटून घेऊया. आता हे चांगलं बारीक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी यासाठी शेंगदाणे प्रथम भाजून बारीक करून घेतले, कारण की मग नंतर ते बारीक नीट होत नाहीत. आपल्याला एकदम चांगली अशी बारीक पूड झाली पाहिजे त्याची, म्हणून मी हे काही जिन्नस आहेत ते प्रथम बारीक करून घेतले. बारीक करून घेतलं, त्यानंतर मी 1 बाऊल ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आहे, धुवून घेतली आहे कोथिंबीर. आणि याच्यामध्ये 1/2 वाटी मी पुदिन्याची पानं टाकणार आहे. पुदिना तुम्ही घरात पण कुंडीमध्ये ग्रो करू शकता, खूप इझी आहे आणि येतो पण छान एकदम. 1/2 वाटी पानं फक्त घेतली आहेत मी पुदिन्याची. आणि आपण ह्याच्यामध्ये अजून 1/2 चमचा लिंबाचा रस ॲड करतो आहे, कारण पुदिन्याचा एक वेगळा वास असतो, तो येऊ नये यासाठी. आणि आपण हे सगळं आता परत बारीक करून घेणार आहोत. यामध्ये 2 ते 3 चमचे आपण पाणी ॲड करतो आहे आणि परत एकदा मिक्सरवर फिरवून घेणार आहोत. बारीक झाल्यानंतर आपण याच्यात मीठ ॲड करतो आहे. थोडंच मीठ टाकायचं आहे, चटणी थोडीच असल्यामुळे चवीनुसार मीठ. आणि पाणी थोडं अजून ॲड करतो आहे, कारण थोडी घट्ट वाटते म्हणून. 2 चमचे अजून मी पाणी ॲड करते आणि फिरवून घेणार आहे. मस्त बारीक अशी पेस्ट केल्यानंतर आपली चटणी पुदिन्याची तयार झालेली आहे. जेवणासाठी याचा वापर आपण करू शकतो किंवा पराठ्यासोबत खाण्यासाठी वगैरे. जी सँडविचला लावतात ती चटणी वेगळी बनते, तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. सो थँक्यू. प्लीज एक रिक्वेस्ट आहे, फर्स्ट टाइम जर चॅनल पाहत असाल आणि आवडत असेल तर नक्की सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. त्या साईडला जे बेल बटन आहे ते जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सगळ्या व्हिडिओंचं. लाईक आणि कमेंट्स करा, आणि जर नक्की व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा. थँक्यू सो मच.